जानेवारी 2021 दिल्लीवरून पानिपतच्या दिशेने रेल्वेने जात होतो. ट्रेनने दिल्ली शहर सोडले. दिल्लीच्या उत्तर दिशेने ट्रेन जात होती. बाहेर टोकावून पाहिले तर प्रचंड धुक्याने आम्ही वेढलो गेलो होतो. ते पाहताच 1760 साली जानेवारी महिन्यातच झालेला प्रसंग आठवला. अर्थातच दत्ताजी शिंदे आणि अफगाणांची बुरारी घाटावर झालेली चकमक. अशाच धुक्याचा फायदा घेऊन अफगाण सैनिकांनी अकस्मात हल्ला चढवला होता आणि त्या चकमकीत बेडर दत्ताजी शिंदे धारातीर्थी पडले होते. सन 1757 अब्दालीने दिल्लीत प्रचंड लूट केली होती. अफगाणांना सामोरं जायचं सामर्थ्य भारतात फक्त मराठ्यांमध्येच होतं. कंधारला परतणाऱ्या अब्दालीचा मराठ्यांनी पाठलाग केला. रघुनाथराव, मल्हारजी होळकर आणि दत्ताजी शिंदे लाहोर ओलांडून पेशावरपर्यंत गेले. अटकच्या किल्ल्यावर भगवे झेंडे चढले. 800 वर्ष पारतंत्र्यात खितपत पडलेला हा सिंधू नदीचा प्रदेश स्वराज्यात दाखल झाला. महाराजांचं सिंधू नदी ते बंगालच्या उपसागरापर्यंत हिंदवी स्वराज्याचा विस्तार करायचं स्वप्न पूर्ण झालं. या प्रांताच्या सुरक्षेची जबाबदारी पेशव्यांनी शिंदेंकडे दिली. दत्ताजी शिंदेंनी तिथे आपले चुलत बंधू साबाजी शिंदे यांना नियुक्त केले. या प्रांताची व्यवस्था लावून आणि साबाजी शिंदेना सर्व निर्देश देऊन दत्ताजी शिंदे आपल्या नवीन कामगिरीवर निघाले. बंगाल. पेशव्यांनी दत्ताजींना बंगालच्या मोहिमेवर पाठवले. बंगाल हा अतिशय समृद्ध प्रदेश होता. दत्ताजींना बंगालमध्ये 3 महत्वाच्या जबाबदाऱ्या होत्या. बंगालमधून मिळणारा चौथ गोळा करणे, शुजा उद्दवलाशी बोलणी करून हिंदूंची पवित्र स्थान काशी आणि प्रयाग स्वराज्यात दाखल करणे आणि बंगालमध्ये वाढणाऱ्या इंग्रजांच्या ताकदीला आळा घालणे. याबरोबर पेशव्यांनी दत्ताजीला सुचवले होते की नजीबुद्दौला हा जरी मराठ्यांचा मित्र आहे असं म्हणत असला तरी तो सगळ्यात मोठा दगाबाज आहे आणि मराठ्यांचा द्वेष करणारा आहे आणि त्यामुळे त्याचा बंदोबस्त करणे क्रमप्राप्त आहे. पण बंगालच्या मोहिमेत नजीबचा उपयोग करता येईल असा विचार करून दत्ताजींनी पेशव्यांचा सल्ला बाजूला ठेवला आणि नजीबशी बोलणी केली. पंजाब आणि दिल्लीमधून बंगालला जायचे तर 2 मोठ्या नद्या ओलांडाव्या लागतात. अर्थातच पहिली यमुना आणि मग गंगा. मोठ्या नद्या ओलांडायला होड्यांचा पूल केला जाईल आणि या कामात नजीबुद्दौला माहिर होता. दत्ताजीने गंगेवर पूल बांधायचे काम नजीबला दिले. गंगेच्या पश्चिम किनाऱ्यावरील शुक्रतालवरून पूल बांधायचा होता पण नजीब मुद्दाम दिरंगाई करत होता. तो उत्तरेतील राज्यकर्त्यांना मराठ्यांविरुद्ध एकत्र करत होता. त्याच वेळी तो अब्दालीला भारतात परत येऊन मराठ्यांचा निपात करायचे निमंत्रण देत होता. मराठ्यांचे वर्चस्व राजपूत आणि इतर उत्तरेतील सत्ताधीशांना सहन होत नव्हते आणि त्यांनी सुद्धा नजीबशी हातमिळवणी करून अब्दालीला अशाच आशयाची पत्र लिहिली. नजीबने गंगेवर पूल बांधला नाही. दत्ताजीला नजीबचा डाव लक्षात आला. दत्ताजींनी आता नजीब विरुद्ध शस्त्र उचललं. शुक्रतालमध्ये नजीबला कोंडला पण नजीबच्या मदतीला शुजाउद्दौला आला. संघर्ष खूप काळ चालला होता आणि तेवढ्यात खबर आली. अब्दालीने खैबर खिंड ओलांडली आणि तो वेगाने भारताच्या दिशेने येतोय. साबाजी शिंदे आणि त्याच्या सरदारांनी आधी अफगाणांना प्रतिबंध केला होता. त्यांना थोडं पिछाडीवर ढकललेलं होतं पण प्रचंड फौजेसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. त्यांना प्राण वाचवून पळावे लागले. अब्दालीला आता रोखणे महत्वाचे होते नाहीतर 2 फौजांच्या कात्रीत दत्ताजी आणि मराठे अडकले असते. दत्ताजी आपले घोडदळ घेऊन निघाले. चपळ गतिविधी करायच्या म्हणून त्यांनी आपला तोफखाना मागे ठेवला. अब्दाली कुंजपुराजवळ ठाणेसरला यमुना ओलांडत होता. मराठ्यांनी त्याच्यावर छापा टाकला पण आपल्या तोफखान्याच्या जोरावर अब्दालीने तो हल्ला परतवून लावला. अब्दालीला आधी यमुना ओलांडून नजीब बरोबर एकत्र जमायचं होतं म्हणून मराठ्यांवर त्यांनी आक्रमण केलं नाही. अब्दालीने यमुना ओलांडली. आता नजीब आणि तो एकत्र दिल्लीवर हल्ला करणार हे उघड होते. दत्ताजी दिल्लीच्या रक्षणासाठी तजवीजा करू लागले. यमुनेच्या घाटांवर त्याने फौजा उभ्या केल्या. त्याचबरोबर राजस्थानात असलेल्या मल्हारराव होळकरांना त्याने तातडीने यायला सांगितले. मल्हारराव आणि दत्ताजी या 2 बलाढ्य सरदारांशी झुंजणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे
अब्दालीला मल्हारराव यायच्या आधीच हल्ला चढवायचा होता, पण दुर्दैवाने अब्दालीशी छुपा पत्रव्यवहार करणाऱ्या राजपुतांनी मल्हाररावांना झुंजवत ठेवले होते. मल्हाररावांना सुद्धा प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले नसावे. राजस्थानमधली मोहीम आधी संपू आणि मग दत्ताजीला मदतीला जाऊ असं त्यांनी ठरवलं आणि घात झाला. यमुनेच्या पात्रात जिथे पाणी उथळ होतं तिथे बेटं तयार झाली होती. त्या बेटांवर उंच गवत असायचे. अफगाण सैनिक रात्रीच या गवताच्या आडोशाला येऊन लपले आणि सकाळच्या धुक्याचा फायदा घेऊन बेसावत मराठ्यांवर त्यांनी हल्ला चढवला. मराठ्यांची प्रचंड तारांबळ उडाली. दत्ताजी मराठ्यांना सावरून लढाईत घुसला. चतुर अब्दालीने एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणावरून सैन्य पाठवले होते. अफगाणांचे सैन्य खूप होते. दत्ताजी मराठ्यांना सावरत होता, लढायला उभं करत होता आणि तेवढ्या धुक्यातून एक गोळी येऊन दत्ताजीला लागली. दत्ताजी शिंदे भुरारी घाटावर 1760 संक्रांतीच्या दिवशीच पडले. बरोबर एका वर्षाने झालेल्या पानिपत युद्धाचे बीज इथे पेरले गेले. पानिपतावर दत्ताजी सारखा वीर योद्धा असता तर, पण इतिहासात जर तरला जागा नाही. इतिहासाचा डोळस अभ्यास करून त्यातून शिकायचं असतं, आजच्या काळात उपयोगात आणायचं असतं आणि इतिहासातील गोष्टीतून प्रेरणा घ्यायची असते, जशी या दत्ताजीबद्दलच्या बखरीतल्या गोष्टीत आहे. गोळी लागून जखमी अवस्थेत रणभूमीवर पडलेल्या दत्ताजीला कुतुब खान रोहिलाने हिणवून विचारले, क्यों पटेल और लढोगे? त्यावर मृत्यू समोर दिसत असतानाही बेडर दत्ताजी गरजले, क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे.